तर मित्रांनो, या येतो आता विश्राम करत बसलो होतो. तर माझ्या डोक्यात असा प्लॅन आला आहे की हे आमचे साहेब आहेत, त्यांची जरा तुम्हाला ओळख करून देतो. तर साताऱ्यात खिंडवाडीमध्ये यांची एक अकॅडमी आहे, सोल्जर करिअर अकॅडमी. हे आपल्या देशातले सैनिक भरती करत असतात आपल्या आर्मीमध्ये, इंडियन आर्मीमध्ये, CRPF, SSB स्टाफ सिलेक्शनमध्ये. तर यांची थोडक्यात जरा माहिती घेऊया. आपण स्पेशली त्यांचा एक व्हिडिओ बनवणारच आहोत, तरी पण त्यांच्याच तोंडून थोडीशी माहिती आता वेळ मिळालाच आहे तर घेऊया. तर सांगता का मला, जर तुमची पण ओळख करून द्या, तुमची अकॅडमी कधीपासून स्टार्ट केली ते जरा सांगा. तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा? आमचं नाव आहे अक्षय चव्हाण. अक्षय चव्हाण. आमची सैनिकांचा जिल्हा म्हणून अशी ओळख असलेला आपला सातारा जिल्हा. बरोबर. आपलं खिंडवाडी गाव, इनेचपूर, कोल्हापूर हवेलगतच आपला अकॅडमीचा कॅम्प आहे. इथे मुलांना स्टाफ सिलेक्शन, महाराष्ट्र पोलीस आणि इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, एअरफोर्स अशा मुलांसाठी इथं आम्ही प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण, निवासी सोय त्यांना आहे इथे, रेसिडेन्सी, खाण्यापिण्याची सोय सगळी मुलांना. अकॅडमी किती वर्ष झाली चालू आहे इथं? आता आमची अकॅडमीला इथं 5 वर्ष झाले. 5 वर्ष संस्था स्थापन करून आम्हाला 5 वर्ष झाले. आम्ही संस्थेसाठी 7 वर्ष झाले काम करतोय. ओके. आणि आता मुलं किती आहेत अकॅडमीमध्ये? आता साधारण आमच्यापाशी मुलांची संख्या आता कसं आहे, पुणे यावर आता थोडा वेळापूर्वी झालेला आहे मागच्या मंथमध्ये. त्यानंतर आता मुंबई यावर चालू आहे. ओके. आता जी बॅच चालू आहे ती कोल्हापूर यावरही चालू आहे. साधारण आता 100 ते 125 मुलं आता आहेत. ओके. तसं 3 वर्षाच्या मुलांना आमच्यापाशी 250-300 मुलांची कॅपॅसिटी असते राहण्याची. आणि तेवढा प्रतिसाद आम्हाला बाहेरच्या जिल्ह्यातून भरपूर असतो. सातारा जिल्ह्याची जी मुलं येतात अशा मुलांना आम्ही मोफत ट्रेनिंग वगैरे देतो. जे अनिवासी मुलं येतात अपडाऊन करतात. आणि मला एक जर असं म्हणजे बाहेरून कळालं होतं की मागच्या वेळेस तुमच्या अकॅडमीतली भरपूर पोरं भरती झाले होते. हो, आता मागे लॉकडाऊन 3 वर्षापूर्वी लॉकडाऊन होतं. त्याच्या आधी 2019 जो युआरओ झाला मुंबईला झाला मुंब्र्याला, मुंबई युआरओ. आणि कोल्हापूरचा आपला युआरओ असतो तो झाला रत्नागिरीला. 68 मुलं आमच्या अकॅडमीतून यशस्वी होऊन सैन्य दलात आत्ता काम करत आहेत, कार्यरत आहेत. ओके. नाही पण मागच्या वेळेस भरतीलाच मुलं झाले होते, असं काय म्हणजे कसं ट्रेनिंग घेता एवढं की कशी काय एवढी भरती झाली पोरं? म्हणजे आता मी पण स्वतः एक अकॅडमी केलेली आहे पण, आणि मी पोरांचं पण बरंच बघत असतो. काही काही जण अकॅडमीला होतात पण होत नाहीत कधी कधी कामं, किंवा फिजिकलमध्ये म्हणा ह्याच्यामध्ये एवढे होत नाहीत तयार. पण तुमच्या इथं जरा मला चांगलं वाटलं, म्हणजे मुलांनी स्वतःहून सांगितलं मला म्हणून म्हणलं. आता मुलांना ट्रेनिंग कसं काय सिस्टम आहे ते जरा सांगता का? ट्रेनिंग मुलांना देत असतो. त्याच्याबरोबर मुलांचं प्रथम तुम्ही राहण्याची सोय त्यांची व्यवस्थित पाहिजे, निरोगी सोय चांगली पाहिजे त्यांना. त्याच्यावर त्यांना जो आहार लागणार आहे तो आहार त्यांना मुबलक भरपूर प्रमाणात लागतो. त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा डाएट हवा आहे. आणि वर्कआउट, वर्कआउट म्हणलं तर तुम्हाला 2 टाईम फिजिकल आपण घेतो मुलांना. सकाळी 5 ग्राउंड चालू होतं ते 7:30 आमचं ग्राउंड कम्प्लीट होतं. सकाळी सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 2 तास असा फिजिकल वर्कआउट असतो. आणि दोघंही आम्ही ट्रेनर स्वतः इंडियन आर्मीचा आम्ही दोघंही अनुभवलेलं आहे. आणि आम्ही दोघंही स्वतः मित्रांनो हे स्वतः ट्रेनिंग घेतात. हे अक्षय आणि यांचा मित्र ते स्वतः ट्रेनिंग घेतात. म्हणजे असं नाही की हे नुसते मॅनेजमेंट बघतात वगैरे, स्वतः ग्राउंडवरती स्वतः मुलांचं ट्रेनिंग घेत असतात. त्याच्यामुळे पर्सनली यांचं लक्ष असते. आणि मी ह्यांची माझी ओळख आत्ता झाली आहे. मी ॲक्च्युली खिंडवाडीत जात असते पण माझी काही ओळख नव्हती. पण मी बाहेरून मुलांकडून भरपूर जण ऐकले की ती अकॅडमी चांगली आहे. आणि त्या अकॅडमीतनं एक म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर खूपच मुलं भरती झाली होती असं पण मी ऐकलं होतं. त्यामुळे मी पर्सनली बाहेरच्या मुलांना पण सजेशन करायचो की त्या अकॅडमी लावा. परंतु आता मालकच स्वतः ओळखे झाले त्याच्यामुळं पर्सनली आपण त्यांच्या अकॅडमीचं एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यावेळेस, तर बघूयाच. परंतु मी पण सजेस्ट करेन की तुम्ही डायरेक्ट सोल्जर करिअर अकॅडमीमध्ये खिंडवाडीच्या इथं त्यांचं ऑफिस आहे, तर तिथं जाऊन भेट द्या. आणि तिथलं कसं असतं आहे, नुसतं फिजिकल वर्कआउट करून पण उपयोग नाही, त्याला तेवढं जेवण म्हणा किंवा डाएट तसा पाहिजे की जेणेकरून त्यांची बॉडी पण तेवढी प्रतिसाद देते आपले. नुसतं नाही तर बाकीच्या अकॅडमीत कसं असतं, फिजिकल वर्कआउट भरपूर घेतात पण डाएट तसा मिळत नाही. तसं इथं पूर्णपणे त्यांच्या शरीराकडे लक्ष दिलं जातं मुलांच्या, फिजिकल वर्कआउट आणि अभ्यास वगैरे सगळं आहे तिथं. तुम्ही डायरेक्ट तिथं ऑफिसला जाऊन भेट देऊ शकता. यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. किंवा यांचा जो पर्सनल व्हिडिओ बनवणार आहे आता, हा आपला प्रिडन्सचा व्हिडिओ आहे. आता बसलो होतो म्हणून आपलं गप्पा मारत होतो. पण
ज्यावेळेस पर्सनल व्हिडिओ बनवेन त्यावेळेस यांचा पर्सनल नंबर मी देईन आणि त्या नंबरवरती जाऊन कॉल करा आणि अकॅडमीला डायरेक्ट भेट द्या आणि तुम्ही नंतर निर्णय घ्या तिथलं परिस्थिती ॲक्च्युली रियालिटी बघा. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका, रियालिटी बघून तुम्ही तिथं जाऊन हे करा वाटल्यास. तर ठीक आहे, भेटूया डायरेक्ट आपण अकॅडमीचे एक व्हिडिओ बनवू आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळेल की तिथलं ट्रेनिंग सिस्टीम कशी असते ते. तर ठीक आहे, आता प्रिवेडिंगचा ब्लॉग आपला कंटिन्यू करू.